नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बैठकीसाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली. त्यांनी यावेळी नांदगावच्या दौऱ्याबद्दल सांगितले की तिथे ऍश पॉन्ड बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याच्याकडे लक्ष देत संपूर्ण जिल्ह्यात पर्यटन आणि पर्यावरण यांचा उदार कसा करायचा यासाठी आजची आढावा बैठक घेण्यात आली होती अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कॉन्फ्रेंस लेने वाली है और 3.5 नेता जेल में होंगे ऐसा दावा करिए, क्या है पूरा मामला ये? मला तर आज मी नागपूरबद्दल खास करून बोलेन. आज इथे नागपूरमध्ये फिरत आहे, आम्ही कामं करत आहोत. आपण बघितलं असेल की आज सकाळी नांदगावला गेलेलो, तिथे एक मोठा विषय होता ॲश डम्पिंगचा. तिथे नांदगावमध्ये जर आपण बघितलं, गावांमध्ये आपण देखील फिरलात माझ्यासोबत, जिथे ॲश डम्पिंग होतं. 1 फेब्रुवारीला आम्ही निर्देश दिले तसं ते ॲश डम्पिंग थांबलेलं आहे. फ्लॅश पॉईंटचं आता तिथे बंद होणार, 15 दिवसात ते रिस्टोर करण्याची आमची सूचना दिलेल्या आहेत. आम्ही परत एकदा 15-16 मार्चच्या आसपास येऊन कुठपर्यंत काम झालं ते बघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना देखील तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलण्याची आहेत ती आम्ही सांगितलेली आहेत. ते देखील पुढच्या 1-10 दिवसामध्ये त्यांच्याकडून रिपोर्ट येणार आहे की काय नक्की पुढे मार्ग काढू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे वारेगाव असेल किंवा नांदगाव असेल, ॲश पॉन्ड हे बंद होतील 100%. जसं केंद्र सरकारची जी भूमिका आहे किंवा त्यांच्याकडून निर्देश आलेले असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे आहेत की 100% फ्लॅशचं युटिलायझेशन झालं पाहिजे अशी देखील सूचना आम्ही दिलेली आहे. कारण कुठेही देखील विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही आमची भूमिका आहे, तेच आम्ही तिथे करून आलो. आज इथे आल्यानंतर डिव्हिजनल कमिशनर ऑफिसकडे आम्ही बघितलं की पर्यावरण आणि पर्यटन ह्याचा रिव्ह्यू घेतला. माझी वसुंधरा अभियान जे सगळीकडे सुरू आहे, एका चांगल्या जोमाने सुरू आहे. आपण बघत असाल सगळेच आमचे डिव्हिजनल कमिशनर असतील, कलेक्टर महोदय असतील, म्युन्सिपल कमिशनर, CEOs हे सगळे त्याच्यावर काम करत आहेत. ते लोकसहभाग पण वाढत चाललेला आहे. NGOs असतील, इंडिव्हिज्युअल्स असतील, कंपन्या असतील, पुढे येऊन पर्यावरणासाठी काही ना काहीतरी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात करत आहेत, प्रत्येक तालुक्यात करत आहेत. आणि ह्याच्यासाठी थोडा आढावा आणि थोडं प्रोत्साहन देण्यासाठी, थोडा उत्साह एकमेकांवर वाढवण्यासाठी आम्ही आज ती बैठक घेतली. शिवसेना इकडे विदर्भात लक्ष देत नाही, आपण आज कार्यकर्त्यांनाही भेटला या संदर्भात? मला वाटतं हे आपल्याकडे कुठून आलं मला माहीत नाही. आम्ही सगळ्यांशी भेटत आहोत, बोलत आहोत आणि कामं चांगली सुरू आहेत.